आगर येथे श्री संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन सकाराम महाराज गुणवंत काकडे यांनी केले होते। दिनांक 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत चाललेला हा सोहळा उल्हासात पार पडला। दिनांक 6 एप्रिल रोजी आरंभ झालेल्या सोहळ्यात महिला युवकांनी वरिष्ठ मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात सकाळी व दुपारी श्री संत तुकाराम गाथेचे पारायण व नंतर रोज रात्रीला हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये हरिभक्त पारायण भीमराव महाराज वाडेकर, हरिभक्त पारायण सुधाकर महाराज वक्ते, हरिभक्त पारायण कळम महाराज, हरिभक्त पारायण भानुदास महाराज, हरिभक्त पारायण रवींद्र महाराज खालकोनी, हरिभक्त पारायण अवधूत महाराज, हरिभक्त पारायण बळीराम महाराज चौरे, हरिभक्त पारायण अमोल महाराज बांगर आदींच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच गायनाचार्य भगवान महाराज सांगडे, कैलास सांगडे, गोंडूजी महाराज बोपटे, गोपाल महाराज बदरखे, आदिनाथ दुर्गे, मंगेश जाधव व मृदंगाचार्य ज्ञानेश्वर संगाडे, अजय वक्ते, तसेच ताडकरी रमेश महाराज, शंकर काकडे, प्रकाश महाराज, सारंगधर दिवनाले, अंकित फुकट, ज्ञानेश्वर फुकट, अनु फुकट, गणेश भांडे, बालू साबे, सोपान संगाडे व सखाराम काकडे आणि इतर सर्व मंडळींच्या सहभागातून ठरून दिलेल्या दिवसाप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 13 एप्रिलला श्री संत तुकाराम गाथेची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर अमोल महाराज बांगर यांचे हरिकीर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज करिता चेतन फुकट पाटील, आगर। अमोल महाराज बांगर मांजरी। हा जो आपण कार्यक्रम झाला तर हा कोणाच्या घरी झाला समजा? हे आपले सकाराम भाऊ काकडे। कसा स्वरूप काय होतं म्हणजे कार्यक्रमाचा? स्वरूप काही नाही, त्यांच्या इच्छा प्रकट केली माझ्या गुरु तुकोबारांच्या गाथेचं पारायण आपल्याला करायचं आहे। कारण की आपल्या भागामध्ये स्वानंद सुखनिवासी शिवराम महाराज पवार त्यांनी हेच काम केले, म्हणजे हेच कार्य केलेलं आहे त्या जीवनामध्ये, किंवा जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा त्याकरता मी सतत प्रत्येक गावामध्ये जाऊन ओळखीच्या लोकांना किंवा त्यांना सांप्रदायिक जे लोक असतात त्यांना ही कल्पना देत राहतो। आणि यावर्षी म्हणजे सकाराम भाऊ काकडे यांची मनापासून इच्छा अशी होती की बा आमच्या घरी गाथ्याचं पारायण झालं पाहिजे तुकोबारांच्या, आणि ते यावर्षी त्यांचं पूर्ण संकल्प पूर्ण झालेला आहे। आज समजा समाप्ती गाथेची? हो, आज ते समाप्त प्रसाद वगैरे समजा आहे।